कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वादग्रस्त पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यावरती पुन्हा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. विकास वाघ यांच्यावर पूर्वीही कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या या प्रकरणात ते सध्या निलंबित होते. त्यांच्यावरती पुन्हा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 20 तारखेला निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी पीडित महिलेस शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे बोलवून दांडक्याने मारहाण केली. सायंकाळी 7 ते 8 सुमारास गंगा उद्यान मिस किनमळा या ठिकाणी बोलवून तुला मी तुझे मंगळसूत्र देतो आणि तुला PI बनवण्यासाठी मदत करतो म्हणून शेजारी असलेल्या झाड्याझुडपामध्ये नेऊन अत्याचार केला अशी फिर्याद पीडित महिलेनं तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली आहे. विकास वाघ यापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असताना त्याच्यावरती अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात ते अजूनही निलंबित आहेत. निलंबित पोलीस निरीक्षक वाघ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रतिनिधी निलेश अगरकर, News24, अहमदनगर.